आता फराळाचं काय करायचं? आता आपण हे करू ना, बगरचे अप्पे. बगरचे अप्पे हा मी सकाळचा साबुदाणा ठेवलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. दोन वाट्या बगर घेतला. हा, खूप दिवसानंतर दादा आले होते तर आम्हाला खूप छान वाटत होतं. आणि दादाच्या मुलीचं बारसं आहे तर त्याच्यासाठी दादा सुट्टीवर आलेले आहे. आणि हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. आणि हा ब्लॉग आहे शिवरात्रीच्या संध्याकाळच्या दिवसचा. आणि हा ब्लॉग मी टाकणं विसरून गेली होती म्हणून मी हा ब्लॉग आज टाकत आहे. तर इकडे चालू आहेत या सर्वांच्या गप्पा करणं. आणि पप्पांचा या सर्वांचा चहा झाला होता, फक्त यांचा चहा राहिला होता म्हणून मग मी इकडे यांना चहा दिला. आणि खूप दिवसानंतर दादा आले होते तर आम्हाला खूप छान वाटत होतं. आणि दादाच्या मुलीचं बारसं आहे तर त्याच्यासाठीच दादा सुट्टीवर आलेले आहे. आणि बारशाचा ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि तेव्हाच आम्ही आमच्या मुलीचा चेहरा रिव्हील करू. आता कशी कर आज काय करा फराळ? आता फराळाचं काय करायचं? आता आपण हे करू ना, बगरचे अप्पे. बगरचे अप्पे हा मी सकाळचा साबुदाणा ठेवलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. दोन वाट्या बगर घेतला. हा, एक वाटी साबुदाणा. हा अच्छा, जास्त आहे साबुदाणा. जास्त होणार आहे? मी ओळसं ठेवलेलं वाटी भर. एवढा नाही पाहिजे. बरं ठीक आहे, हे धुवून घेऊ का? साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घेतो. बरं ठीक. दोन वाटी भिजलेला बघर मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचं. ताक ताक आहे ना आपली? हो आहे, ताक आहे. पाणी न टाकता ताक टाकू याच्यामध्ये? पाणी न टाकता ताकच टाक. बरं, इथे मी ताक घेतलेलं आहे. साबुदाणा, साबुदाणा थोडंसंच टाकू याच्यामध्ये ना? अर्धा साबुदाणा, त्यानंतर दोन वाटी बगर. हे सर्व मिक्सरमधून काढून. आणि आज आमची इथं फराळामध्ये बनत आहे बगरचे आणि साबुदाण्याचे अप्पे. आणि इकडे मी बगर आणि साबुदाणा त्याच्यामध्ये ताक टाकून पूर्ण बारीक काढून घेत आहे. आणि दुसरीकडे आई थोडीशी भांडे होते म्हणून मी ते भांडे घासून घेत आहे. काय दोन्ही बंद नाही करायचं म्हणजे हवा इकडे घुमत नाही. तर झालेलं आहे बगरचं आणि साबुदाण्याचं बॅटर तयार. आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी चार हिरवी मिरची. आणि हिरवी मिरची जी मी अशी बारीक कट करून घेतली. आणि याच्यामध्ये मी टाकत आहे हिमालयाचं पिंक सॉल्ट मीठ 2 चम्मच. आणि हे सर्व बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडासा सोडा. आणि सोडा टाकल्यानंतर हे सर्व मी मिक्स करून घेत आहे. तर झालेलं आहे अप्पे तवा गरम. आणि आईने अप्पे तव्याला थोडंसं ऑइल लावलेलं आहे जेणेकरून जे आपले अप्पे आहेत उपासाचे ते चिपकणार नाहीत. तर झालेले आहेत अप्पे तयार. आणि तुम्ही बघू शकता अप्प्याला किती छानपैकी स्पंज आलेला आहे. आणि खूप छान बनतात भगरचे आणि साबुदाण्याचे अप्पे तुम्ही बघू शकता. तर आई अप्पे बनवेपर्यंत इकडे मी बनवत आहे फोडणीचं दही. तर त्याच्यासाठीच मी इथं गरम तेल करून घेते. छान झालं बाई. तर इथे मी दिलेलं आहे दह्याला जिऱ्याचा तडका. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली, थोडंसं काळं मीठ टाकलं. त्यांनी दह्याची चव खूप छान लागते. तर झालेले आहेत उपासाचे अप्पे तयार. आणि तुम्ही बघू शकता खूप छान झाले. आणि तुम्हाला बगर आणि साबुदाण्याची अप्पेची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तसं पण आपण कोणता पण उपास असला तर आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो किंवा भगर बनवतो. पण यावेळेस मी म्हटलं चला आपण काही वेगळं बनवू. तर त्याच्यासाठी मग आम्ही भगरचे आणि साबुदाण्याचे अप्पे बनवले. आणि उपासाचे अप्पे खायला पण खूप छान लागतात. आणि हे उपासाचे अप्पे बनवणं पण खूप इझी आहे. आणि ही उपासाचे अप्पेची रेसिपी मी तर म्हणते तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतील भगर आणि साबुदाण्याचे अप्पे.
आणि सर्वांचा फराळाचा झाल्यानंतर इथे मी गॅसवटा क्लीन करून घेत आहे. आणि माझा गॅसवटा क्लीन करेपर्यंत आई डायनिंग टेबलवरचं सर्व आवरून घेत होत्या. आणि गॅसवटा क्लीन झाल्यानंतर इथे मी जेवढे पण फराळाचे भांडे निघालेले होते घासून घेत आहे. आणि तसं पण आपण कोणती पण डिश बनवली तर खूप सारे भांडे निघतात, तर आज पण खूप सारे भांडे निघालेले होते घासण्यासाठी, तर त्याच्यासाठी हे सर्व भांडे मी पटपट घासून घेत आहे. इकडचा तू आपला बाहेरचा तो आहे ठेवलाय का अजून इथे यांच्या सर्वांच्या गप्पा चालू कारण की आज माकडांनी सर्व झाडाचं नुकसान केलं, म्हणजे पूर्ण झाडांच्या फांद्या तोडलेल्या आहेत. हा पूर्ण मधातून पूर्ण तोडलेलं आहे बाजा हात नको म्हणजे हे नाही दोरी इकडनं ते आतमध्ये टाकला लागते सकाळी टाकून दिस सर्व फांद्या तोडल्या त्यांनी फुलं खाल्ले त्यांनी कढई खाल्ले फुलं खूप सारे आले दोन तीन डांगा आले की नाही पूर्ण झोपत चालले आता दादा खूप दिवसांनी आले की नाही म्हणून त्यांचे काही गप्पा चालू होते. आता उन्हाळ्याचं मस्त बाहेर फिरायला परवडते की नाही चांगलं वाटते जेवण झाल्यानंतर हे सब फिरत जावं लागतं. जेवल्यावर जेवल्यावर 100 पावलं तरी फिरलं पाहिजे म्हणतो जेवल्यानंतर. आज मला तिनंही सांगितलं होतं ना दुपारी ताई तू जेवल्यावर 100 पावली तरी करत जाय म्हणून चांगलं आहे ना 100 पावलं तरी. आणि गप्पा चालू थंडी नाही आहे गरम वातावरण काय माहित कोण आता उन्हाळा लागला की नाही तर गरम होते आतमध्ये की नाही सकाळी उठतो 5 वाजता लेकरू पडते हा.